नागवेली वनस्पती माहिती. नागवेली ही वनस्पती पायपरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पायपर बिटल आहे. नावे: नागवेली, नागवेल, पानवेल, विड्याची पाने किंवा खाण्याची पाने असेही म्हणतात. आढळणारा परिसर याचे मूळ स्थान जावा बेटे आहे. त्यानंतर ती जगभरात पसार झाला. नागवेली वनस्पती भारत, बांगलादेश, नेपाळ व श्रीलंका या देशांतील असावी. आशियात तिची पाने मोठ्या प्रमाणावर खाल्ली जातात. नागवेलीची लागवड: भारतासह आशिया खंडातील काही देशांत तिची लागवड केली जाते. यासाठी भुसभुसीत जमीन व सुपीक जमीन हवी. भारताच्या दक्षिण भागात आणि बंगाल, गुजरात, महाराष्ट्रामध्ये नागवेलीची शेती होते. नागवेली पिकास योग्य हवामान: या पिकासाठी उबदार व दमट हवामान उत्तम आहे. अति पाऊस होतो, तेथे याचे मळे चांगले टिकतात. क्वचितच हे मिश्र पीक म्हणूनही लावतात. हिला अल्कधर्मी अथवा क्षारीय अल्कलाईन जमीन चालत नाही. वर्णन: नागवेली ही सदाहरित व बहुवर्षायू वेल असून ती आधाराने वर 3.045 मी चढते किंवा जमिनीवर पसरते. वेलीचे खोड दुबळे असून त्याला कांडे असेही म्हणतात. कांडे आलटून पालटून डावीकडे व उजवीकडे कलत नागमोडी आकारात वर चढते. म्हणून कदाचित या वेलीला नागवेली हे नाव पडले असावे. या वेलीला पेरापासून आगंतुक मुळे फुटतात आणि त्यांच्या सहाय्याने ती वर चढते. या पेरापासूनच पानेही निघतात. पाने साधी 1.5-2.0 सेमी लांब व हृदयाकृती असून पानात 3-5 मुख्य शिरा असतात. पाने हिरवी, चकचकीत व टोकदार असतात. उपयोग: पानांचा मुख्य उपयोग खाण्याकरिता होत असल्याने त्यासाठी ब्याजदा नर वेलीची लागवड केली जाते. नागवेलीचे पान बहुधा चुना, कात, सुपारी आणि तंबाखू यांचे मिश्रण करून खाल्ले जाते. तंबाखू आणि सुपारी दोन्ही कर्करोगजन्य असल्यामुळे नागवेली पानांच्या अधिक सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. म्हणून नागवेलीचे पान अधिक खाणे हानिकारक आहे. औषधी उपयोग: पाने सुगंधी, तिखट, तुरट व उत्तेजक असून ती वात, कफ आणि मुखशुद्धीसाठी खाल्ली जातात. श्वासनलिकादाह आणि हत्तीरोग यात ती गुणकारी असतात. पानांचा रस आम्लीयता कमी करण्यासाठी देतात. नागवेलीचे उत्पादन आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिशा आणि केरळ या राज्यांत नागवेलीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याखालोखाल महाराष्ट्र, बिहार व मध्य प्रदेश या राज्यांचा क्रम लागतो. नागवेलीच्या उत्पन्नातून देशभरात वर्षाकाठी सु900 कोटी रुपयांची उलाढाल होते. धार्मिक महत्व: हिंदू धर्मामध्ये नागवेलीच्या पानाला विशेष महत्व आहे, कारण नागवेलीचे पान अनेक प्रकारच्या देवपूजेमध्ये वापरतात.